आपण पाहत आहात SBN मराठी. मी आपल्या सोबत धनश्री. देवशयनी आषाढी एकादशीच्या आपल्या सर्वांना SBN मराठी तर्फे खूप खूप शुभेच्छा. सुरुवातीला पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. हेडलाइन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर B.S. भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज. 2 वर्षांनंतर शिक्षक पात्रता परीक्षेचं आयोजन. 15 सप्टेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान होणार परीक्षा. आज आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची सपत्निक महापूजा. पूर्वीप्रमाणे वारी पाहायला मिळावी हीच विठुराया चरणी प्रार्थना. सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या स्थिरावली. दिवसभरात आढळले 892 रुग्ण तर 22 जणांचा मृत्यू. पंढरपूरला पोहोचल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी घेतला सोलापूर जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा. तर मराठी ट्वीट करत पंतप्रधान मोदींकडून आषाढी एकादशीच्या शुभेच्छा. अखेर सांगलीच्या खासदारांना आली जाग. प्रशासनाला दिला इशारा, व्यापार सुरू करा अन्यथा रस्त्यावर उतरू. खासदार संजय काका पाटील यांचा इशारा. मुंबईचा कोकणला रेड अलर्ट. कोकणात पावसाची जोरदार बॅटिंग. रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल 2000 मिलीमीटर पावसाची नोंद. टेक्सास हेरगिरी प्रकरणावरून राजकीय रणकंदन सुरू. विरोधकांची सकाळी तर पंतप्रधानांची संध्याकाळी सर्वपक्षीय बैठक. छत्रपती शिवाजी महाराज मुंबई विमानतळाचं मुख्यालय अहमदाबादला हलवलं. ताबा घेताच अदानींचा निर्णय. राजकुंद्राच्या पॉर्न रॅकेटची पोलखोल. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा यांना अटक. आणि बीडच्या अविनाश साबळेंची थेट ऑलिम्पिक पर्यंत मजल. जपानमध्ये करतोय भारताचं प्रतिनिधित्व. मिल्खा सिंग यांचं हुकलेलं पदक अविनाश साबळे खेचून आणणार का? लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड मिरज.